तू कधी आग्र्याला गेलास का? लग्न अगोदर कधी फिरले होतेस का अशा जागी? बसायला आल्यास काय? आग्र्याला? नमस्कार फॅमिली, कसे आहात तुम्ही? बाहेर जायचं आहे, फिरायला जायचंय. बरेच दिवस झालं पूजा मागं लागल्या, बोलते फिरायला चला फिरायला चला. आई बघा कशी, कसं दाखव, पूर्ण 2 तास लावले रडी व्हायला या बाईने. आणि ही बाई आता रडी होऊन आल्या. हा सकाळपासून मागं लागलो आहे, तुम्हाला चालायचं असं लवकर लवकर आवरा. पण सकाळची संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 4:30 वाजलं. काय बघितलं तुम्ही इकडे तिकडे? तिने तिची ती आवरून घेतली आहे, तिला कुणा तिला कुणाची गरज नाही, तिची ती आवरती. आता उगीच आहे ना, चांगलं तुला आता पंचीचं नाव भेटलं पुढे ढकलायला. लय असे काम केले, आंघोळ घालायला किती मिनटं लागतात का तिला? आम्ही पण मी पण मग तसं त्या दुकानात पण जाऊन आलो आहे, लादी बिदी हे ते मी पुसली आज सकाळी केलं. तू पण सकाळीच आंघोळ घातलं तिला? 3 तास झाले, मागाशी 3 तास असतात का? 3 तासापूर्वी आंघोळ केली, आंघोळ घातली, नंतर 2-2.5 तास झाले ही नसती रडीस होत्या मॅडम. काय 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 कुठं कुठं पावडर लावली, कुठं कुठं लिपस्टिक लावली, आता यांचं यांना माहीत कुठे एवढा वेळ घालवला. अच्छा इकडे 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 येते. हे काय झालं इथं? कोण चावलं? पिंपल आलाय. अगं काहीतरी चावलं असेल तिकडं म्हणून पिंपल आलाय. चला आवरा पटापट, नाही तर बघ माझा मूड स्पॉइल झाला ना, तर मग सगळं कॅन्सल होऊन जाईल. चला लवकर लवकर पाय उचला. मम्मी बघा ना, मला वाटते दुसरी ट्रेन चालू झाली, तुम्ही इंजन आहे, आम्ही दोघी पाठीमागचे 3 डबे. इंजन पासून डबे लांब कसे जातात? डबे लय माझे सुस्ताट डबे आहेत, 80 डबे आहेत पाठीमागचे, इंजनच तेवढं ऍक्टिव्ह आहे. लवकर लवकर चला, लवकर लवकर, नाहीतर मी हरवून जायला मग शोधत बसाल. फायनली ऑटो भेटली लगेच. मग तू एवढी दमली काय एवढे? जसं काय टाच झाला ऑटोची वाट बघ. मत्तारी झाली हो, मत्तारी झाली, काय नाही दिसायला पाहिजे तरुण दिसते, पण आत्मा इथं म्हातारा. अरे दिसायला तरुण नाही, मी छोटी बच्ची दिसते. बच्ची दिसते, शाळेतली पोरगी दिसते. अडकुळी झाली? अडकुळी नाही, खात नाही, खात नाही, जेवायला चांगलं खात नाही. जराशी एक चमच्याभर भात खाते बस, तेवढंच भागते इथं. मम्मी काय काय बघतात बाहेर? जसं निसर्गरम्य वातावरण असल्यासारखं बघायला लागलं. अरे इथंच आहे, 1 किलोमीटर पण नाही, जवळच्या जवळ आहे. तुझा इकडे आम्ही जागी झालीस? आईस तू उठलीस? कधी उठलीस? चुपार उष्टम सांगत पण नाही उठल्यावर, गपचूप उठून आपली बसल्या. आईची जय जाम मोठी लाईन आहे राव, इकडं 4 लाईनी आहे, पण सगळ्या लाईनी सेमच पब्लिक दिसतात. असं कुठली कमी छोटी लाईन दिसे ना, मग तिकीटचीच लाईन आहे. आता मला वाटतं की तिकीटच्या काउंटरपाशी पोचता पोचता शटर बंद नाही झालं म्हणजे झालं, गेट बंद नाही झालं म्हणजे झालं, नाही तर पोपट व्हायचा जाम मोठा. द्या रे लवकर लवकर. वंडर पार्कच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. हे बघा 3-3 तिकीट आहे 50-50 रुपयाच्या. जर केळी बॅगेत ठेव ना, कशाला जो दुनिया खाऊन टाक ना, कशाला येतं मला वागवायला ठेवलं. चला तिकडं जाऊन बसू त्याच्यावरती. चाल हा, चला ना, चला त्याच्यावर बसून. कसं वाटतं पूजा इकडे येऊन? छान वाटतंय, खरं
बसायला आलेस काय? कशाला बसव, उभे उभे काढ आणि पी गे. बसूनच पाहिजे. केळी ठेव ना बॅगे मध्ये. पिकली पाक केळी आताच घेतलेली ना तासाभर पूर्वी. तुम्ही घेतले तर काय आता मग करणार, सगळे त्याच्याकडे असेच होते. अच्छा मला सांग पूजा, कसं वाटतंय येऊन? छान वाटतंय ना. काय तर फिरू तर द्या, काय दिसतं सारखं, कसं वाटतंय कसं वाटतंय. लग्ना अगोदर कधी फिरले होतेस का अशा जागी? तुमच्या दारातल्या अंगणा कुठ रिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड, एस टी स्टँड. लग्न झाल्यानंतर 3-3 वर्ष घरात बसून होते. आज कुठं बोलले मला तेच बोल. चला म्हणल्यावर घेऊन आला. ठीक आहे ना, 3 वर्ष तू तर लग्न होईपर्यंत. लग्न किती 30 वर्ष, 30 वर्षाची असताना झाली ना. 30 वर्ष तर घरात बसून होती जायचं काय. मित्रांनो, ही जशी दिसते ना त्याच्या पाठी ही इज अ वॉइल अप. तिला वाटते मी जे असे म्हणजे पातशी अगरबत्ती सारखी येत आहे ना, माझं वय 20 वर्षाच्या वरती वाढतच नाही. गेल्या 3 वर्षापासून बोलते मी 20 वर्षाची. काय झाले, गाडी पुढे वळत नाही का तुझी 20 वर्षाच्या वर? 1 वर्षाची तर मुलगी झाली आपली. चल राईड वरती बसून मस्त. अच्छा मला सांग कुठल्या राईड वर बसू? तो असा दोरीवाला बसू ना बसू. तो दोरीवाला झोका बंद झाला काय? आता त्याच्यामध्ये बसतात. आता तो वर जाईल बघा. तू कधी आग्र्याला गेलास का? अगं आग्रा बघ इथंच आहे. आज तो आग्रा. आजकाल कसा मिनी ब्लॉगचा जमाना आहे ना, तसा मिनी आग्रा आहे. मिनी आग्रा आहे बघा. ज्यांच्यासाठी तो ताजमहल लांब पडतो ना, त्यांच्यासाठी जवळच्या जवळ मोदी सरकारने बनवलेला आहे. कळलं तुला? अच्छा उभा राहा, फोटो काढू. तुझ्या मम्मी पप्पाला सांग आग्र्याला जाऊन आले. येऊ दे मम्मी पप्पाला सांग आग्र्याला जाऊन आले, नवऱ्याने आग्र्याला नेलं. बस ना पोस्ट चेंज कर. म्हणून मी घेऊन जात नाही. मधी जागा ठेवा, तोंड दिसू द्या मंदिराचं. थोडी येते ना तो आतमध्ये ना. मंदिर नाही आहे. हा जे पण आहे ते पुढे. चल या साईडला. माझा बिचाराचा कोणी काढतच नाही. नशीब बोललीस. मी वाटच बघत होतो. मग दोघींपैकी कोण तरी बोलल की बाबा तुझे पण फोटो घे काढून. चल मला वाटलं मी कॅमेरामॅनच आहे. चला सेल्फी काढू. सेल्फी पूजा, तुझ्या चेहऱ्यावर थकावा का दिसतो? एवढ्या चांगल्या जागी आल्या, जरा एक्सायटेड राहा, खुश राहा, चेहऱ्यावर स्माइल ठेव, आनंदी दिस. जरा नेहमीसारखी का दिसतेस? अच्छा या राईडचं नाव काय? हा ग या राईडचं नाव काय? दोरीवाला झोका. दोरी नाही गे, ते साखळीवाला झोका. म्हणजे साखळीवाला झोका आहे. पण पंचीला कोण पकडून बसणार रे? बारक्या बाळाला घेऊ. मग तेच बोलतोय ना, महिला कोणाला तर खालती. तुम्ही दोघी जावा, मी खालती थांबतो. हिच्यावर कोण लक्ष देणार? नाही नाही, बारक्या बाळांसाठी नाही, ते अलाव नाही करणार. तिघांपैकी एकाला थांबायला लागल खाली. मग तू आणि पूजा जा, हिला मी घेऊन खालती थांबतो. ठीक आहे? नाही, तुम्ही दोघी जावा. आणि काय तुम्ही असं काय नाही ग, तुम्ही दोघं जावा, मी थांबतो.
बस तुम्ही तो आज आवा मस्त असं म्हणाल तर पाहिजे तर ठीक आहे. लाईनीत उभा राहू. सॅक्रिफाईस कसलं? बायको आणि मम्मीसाठी पोरांनी केलेलं सॅक्रिफाईस. बाळाला पकडायला लागणार म्हणून मी जात नाही या राईड मध्ये. राईड मध्ये कसं माहित आहे का, नंतर घरी गेल्यानंतर बोलून दाखवणार की बाबा तुम्ही राईड वरती फिरून आला काय ना म्हणतात. पण नंतर मला ऐकायला लागतं कॅमेरा समोर आलं इनोसेंट म्हणतात. नेक्स्ट टाइम मी आलो तर मी स्वतः जाईल एकटा येऊन राईड राईड नेक्स्ट टाइम मी असो. ठीक आहे पहिला तुम्ही बसा नंतर मी एकटा बसतो. आता झालं बराबर मजा लाईनीत तर उभा रा. तिकीट घेण्यासाठी लाईन बघा मित्रांनो. एवढी मोठी लाईन आहे बाबा. यात पूजा कुठं उभी आहे? पूजाला उभा केला आहे मी आणि मी चाललो काय तर खायला घ्यायला. पूजा एवढा लांब ते दिसत्या पूजा झूम करतो गेली कुठं. अगा अगा दे अगा 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 पूजा एवढा लांब उभी आहे. कधी येणार नंबर आमचा? पाय धोकाय लागलेत उभा राऊंड राऊंड माझे म्हणून मी निघलो बाहेर. तिला उभा केलं मी जरा काहीतरी खातो काहीतरी घेतो यांच्यासाठी थोडा आराम करतो. पाटी 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 इथं पडशील काय तू? पाटी हो सर नशीब. या जस्ट मॅडमने टिकटी घेतल्या उभा राहून तासभर झालं आणि काउंटर बंद झालेला आहे. सगळे पळायला लागल्यात इकडून तिकडं. तर एकदम टायमावर नशीब चांगलं आहे का. मी फिरत होतो जरा ग्राउंड. आता आता दोघं जण उभा राहून सगळे पळायला लागले टिकटीसाठी. पहिला कशात बसायचं? त्याच्यात बसायचं का ह्याच्यात बसायचं? ह्याच्यात बसू. चल मम्मीला बोलून आण लवकर. तिकडं असेल तिकडंच असेल. हा इथं काय काय शोधत काय काय शोधत? केळं खायचे का तुला? अच्छा तू ते अधिकारी बसलेस का गे जेवण? ओ ऐक ना मस्करी नका करू. अगं विचार तर बसल्या का मस्करी? तुम्ही सगळं जग दाखवताय का? अगं मी कुठं बोलतोय, मी फक्त विचारतो बसल्यास का बसल्यास का. बसली बघू तोंडावर न वाटत नाही बसल्या गो. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. जा लवकर लवकर जा. जातस ना पोरीला कसला ड्रेस घातला बघा. पाक पोरीच्या आईला बापाला सगळ्यांना अंगा अंगाला चमकी लागल्या. असं असं असले ड्रेस घालतात जरा कॉटन बिटनचे घालावे सांगायला लागतं काय. हे बघा इथं काय चाललं. बाप रे बाप फायनली दुपारची संध्याकाळ झाली आम्हाला. यस स्कायव्हिल मध्ये. स्कायव्हिल ना? स्कायव्हिल मध्ये बसता बसता दुनियाभरची मोठी लाईन होती. खूप घाम सुटला तेव्हा जाऊन आमचा नंबर आला आणि फायनली ती किरकिराय लागली. वैतागली बिचारी ती बोलायला लागली भूक लागली. पहिला मला चारा बाकीचे धंदे राहू द्या. तर पिऊला चा पंचीला चारलेलं आहे ते फायनली बसलो आहे आता. भाई बघू आता मजा घेऊया थोडेफार मजा घेऊया. अजून टिकटी काढून बसलोय पण एवढं मोठ्या मोठ्या लाईनी आहेत ना मला वाटत नाही त्या टिकटीचा काय फायदा होईल. कदाचित आम्ही जाऊ लॉसमध्ये. पूजा सगळं बंद पण होत बंद व्हायला लागले. टायमिंग आता संपत आलंय आणि आज संडे असल्यामुळे जाम लाईन आहे. जाम लाईन असल्यामुळं बरेच जण असे ज्यांची टिकटी त्यांच्यापाशीच राहतात त्याचा काही यूज होत नाही. त्यातला मी पण असेल कदाचित. चलो ठीक आहे ऍटलीस्ट एक तर राईड भेटेल. ऍटलीस्ट एक तर राईडची मजा घ्यायला भेटेल.
अंधार अंधार झालंय, काळोख काळोख झालंय पाक. पूर्ण टाइम फक्त लाईनीत उभा राहण्यातच जाणार इकडे आल्यावर, बाकी काय नाही. संडेच्या दिवशी येऊ नका, येतायस तर बाकी दिवसात या, वीकडे मध्ये या, वीकेंड मध्ये येऊ नका, तरच फायदेशीर असणार. पंच पूजा पूजा पडले 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 पंचू म्हणजे पंच घाबरत आहे का बघा, हिला काय माहितच नाही आपण कुठं बसलोय. वरती खालती होत आहे समजतंय का? फायनली सगळं वंडर पार्क वगैरे फिरून झालेलं आहे, कसं वाटलं गं? हा कसं वाटत? आता पैसा वसूल काय होता तिकडं? फाउंटेन डान्स भारी होता ना. तू लेट आली मम्मी, जो सेकंड दुसरा नंबर वाला होता ना फाउंटेन डान्स, तो जाम भारी होता. तिसरा नंबर कुठला? हा आता ऍक्च्युली काय झालं, पहिल्याच राईड मध्ये एवढा वेळ लागला ना की दुसऱ्या राईड साठी टाइमच नव्हता. अरे मम्मी लाईनीत होती आणि आम्ही दोघं, मम्मीला जास्त उत्सुकता होती दुसरी वाली राईड घ्यायला. ते कुठला कुठली राईड ती बाकी होती आपली, साखळीवाला धोका स्काय विन, हा स्काय स्विंग. मग मम्मी लाईनीत उभी राहिली, टाईम निघत चालला, तर मम्मीने ती तिकीट कोणाला तर चिपकून टाकली मस्तपैकी एकदम भारी. आणि नंतर आम्ही फाउंटेन डान्स बघितला, बाहेर येऊन आम्ही शोरमा विरमा खाल्ला मस्तपैकी. आणि मॅडमला काही नको होता तर हिच्यासाठी मसाला डोसा खायला हॉटेलमध्ये आलो दुसरीकडं. 9:30 झाले बाबा, अजून घरी जायचं म्हणजे जाता जाता 11 वाजते. मजा आली की नाही? मजा आली मम्मी? चला मजा आली म्हणजे नेक्स्ट टाइम परत येऊ शकतो. चला पटापट खाऊया आणि निघूया.